संचारबंदीच्या काळात कामगार कष्टकरी वर्गास रेशनवर मोफत धान्य देण्याची घोषणा झाली, मात्र प्रत्यक्षात धान्य मिळत नाहीये। याबाबत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देऊन मोफत धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली। राज्यात 15 एप्रिल पासून संचारबंदी लागू करण्यात आली। या दरम्यान कामगार कष्टकरी यांची रोजी बुडेल मात्र रोटी बुडणार नाही असं आश्वासन देत राज्य सरकारनं रेशन दुकानावर प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती। आता संचारबंदीचा कालावधी उलटत आला तरी कामगार कष्टकऱ्यांना रेशन दुकानातून हे मोफत धान्य उपलब्ध होत नाही आहे। धान्य आलं नाही, पुढच्या महिन्यात मिळेल अशी उत्तरं ऐकावयास मिळत आहेत। यामुळे कष्टकरी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे। दरम्यान मोफत धान्याबाबत वाढत्या तक्रारी पाहून नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। इथे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते। अजूनही लोकांना मोफत धान्य मिळत नाही आहे याकडे नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी त्यांचं लक्ष वेधलं। यासंदर्भात त्यांनी निवेदन सादर करून प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील दिला। या लोकांना लवकरात लवकर माल वाटप व्हायला पाहिजे, आणि जे रेशन दुकानवाले ते लोक माल घ्यायला गेले तिथे लोकांना हकलायला बघायला बघतात, कारण आता संचारबंदीच्या काळामध्ये अन्न वाटप होणं गरजेचं आहे। कारण घराच्या बाहेर तुम्ही एकीकडे लोक घराच्या बाहेर काढत नाही, एकीकडे ते लोकांना जुवे मारण्याचा प्रयत्न असं चालल्यासारखं वाटायला बघतं। कारण की ते लवकरात लवकर जे लाभार्थी आहेत त्या लोकांना माल वाटप व्हायला पाहिजे। जे मे आणि एप्रिलचा जो माल आहे ते दोन्ही महिन्याचे एक फ्रीमध्ये आणि एक इकतमध्ये ते कुठलाही माल वाटप झालेलं नाही आहे। आणि लवकरात लवकर मला एकच विनंती करायची आहे की आपण तर ह्या लोकांना माल वाटप दिला तर गरजेचं झालं, का नाही तरी माझ्या वेगळ्या पद्धतीने माझे आंदोलन राहायला बघतली। म्हणजे पालकमंत्री आहेत त्यांनासुद्धा मी निवेदन देणार आहेत, आणि आता आपण कलेक्टर साहेबांनासुद्धा दिलेलं आहे। आणि लवकरात तातडीने जे रेशन धारक आहेत त्या रेशन दुकानावर अचानक हे लोक व्हिजिट द्यायला पाहिजे, ज्या नागरिकांची चौकशी केली पाहिजे की त्या लोकांना माल भेटते का नाही। जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आल्यानंतर नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अन्नधान्य वितरण परिमंडळ कार्यालय गाठलं। इथं त्यांनी अनिल गवळी, सुरेश गायकवाड, शहापुरे यांची भेट घेऊन कामगार कष्टकऱ्यांना मोफत धान्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचं म्हटलं। यावर अधिकारी वर्गानं निवेदनाची त्वरित दखल घेत आपल्या कार्यक्षेत्रातील रेशन दुकानदारांनी लवकरात लवकर मोफत धान्याचं वाटप करून अहवाल सादर करण्याचं फरमान काढलं। शिधापत्रिका धारकांची मोफत धान्याबाबत कुठलीही तक्रार येऊ नये अशी सूचना जारी करण्यात आली। आणि मोफत जो अन्न जे आहेत जे मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेले त्याप्रमाणे माल आत्ताही एकाही रेशन दुकानमध्ये जे वाटप झालेलं नाही आहे, त्यामुळे मी या ठिकाणी जे आपलं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी मी व्हिजिट दिलेली आणि त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे की जे लाभार्थी आहेत त्या लोकांना तुम्ही माल का दिला नाही आहे, जे सरकारने जे गोरगरीब लोकांसाठी माल दिलेले आहेत। आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की हे लवकरात लवकर जे प्रत्येक रेशन दुकानामध्ये जे लाभार्थी आहेत त्या लोकांना एका व्यक्तीला 5 किलो माल द्यायचं असल्यासारखं शासनाने ठरवलेलं आहे। आणि तसं न करता की काय व्हायला बघतं, जे रेशन जे वाले दुकानवाले जे आहेत ते लोक काय करायला बघतात, फक्त एका लोकांना 3 किलोच माल द्यायला बघतात, आणि ते जो बाकीचा जो माल यायला बघतात ते लोक ब्लॅकने इकायला बघतात।